नारिंग्रे नदीचं काय इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यामुळे कुठून कुठून नदी आपल्याला दगड आणते इथे समुद्रापर्यंत? आणि पूर्ण असं पूर्ण सगळा बीच पसरला आहे. हा, परिणाम आहे ना अशा समुद्री जीवांवर पण होतो. हा नमस्कार, मी तांबट एकदम तुमचे स्वागत करतो आजच्या डेली ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग नंबर 30 आहे, बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. आणि आत्ता आलं समुद्रावर, कारण गावात इंटरनेट नाही आहे, तर आता समुद्रावर बघूया. इंटरनेट थोडंफार मिळतं आहे, पण व्हिडिओ अपलोड करणार इतकं नाही आहे. तर आजचा व्हिडिओ थोडासा शॉर्ट असणार आहे. तर आजचा विषय काय असणार आहे, तर समुद्रावर जी नेहमी सुनसान असतो ना, आता उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे, त्यामुळे आता समुद्रावर कितपत गजबज आहे ना ती तुम्हाला दाखवतो. आता आलो आहे, पण इकडे एक जरा विचित्र प्रकार दिसला आहे मला, तर तुम्हाला दाखवतो. पण तर असे सोबत राहा. तर बघा, तिकडे एक ग्रुप एन्जॉय करतो आहे, अगदी पोहण्याची मजा घेत आहेत. आणि या बाजूला पण एक ग्रुप आहे, पण इकडे झालं आहे काय बघा, समोर दिसतंय तुम्हाला, जरा डिटेलमध्ये दाखवतो. हे बघा, या सुट्टीमध्ये काय झालं आहे बघा, आता लोक पोहण्याचा आनंद घेण्यासाठी समुद्रकिनारी येत आहेत. पण झालं आहे बघा, इकडे साधारण ऑइल आहे, डांबर टाईपमध्ये आहे. हे बघा, काळ आहे ना, किनाऱ्यावर आलाय, तरी पण पर्यटक म्हणा आता हे लोक आलेत ना, पोहण्याचा आनंद तरी घेत आहेत. पण हे कशामुळे होत आहे देऊ जाणे, लास्ट टाइम गट्टीतून काहीतरी ऑइल पडलेलं होतं असंच, आणि ते किनाऱ्याला लागलेलं. हे बघा, पूर्ण गजबादेवीपासून ते संगम पॉईंट बंद ही कंडिशन आहे. तर आत्ता सुट्ट्या पडल्या आहेत, आणि त्यावेळेला ऐन टायमाला इतक्या दिवस मी तुम्हाला क्लीन अँड क्लिअर बीच सांगत होता, पण असा काही प्रकार झालेला आहे. गव्हर्नमेंटने आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे असं का होत आहे. जरा टुरिस्ट आले, त्यांना विचारू ते सॅम्पल घेतात. दाखवा जरा, हे बघा वाळूचे सॅम्पल घेतले त्यांनी. म्हणजे ठराविक ठिकाणचे घेता का सगळीकडचे? असे 3 किलोमीटर. हा बरोबर, स्टडी एरिया आहे सध्या. तर माझा विषय आहे जिओलॉजी, भूगर्भशास्त्र मराठीत बोलतो आपण. तर मी आता हे सॅम्पल कलेक्ट करते, कारण का मला बघायचं आहे की समुद्राच्या पाण्यामुळे, समुद्राच्या लाटांमुळे इथे कसल्या प्रकारचे मिनरल, जे दगड ज्याने बनतो, तर ते कुठले कुठले मिळत आहेत, त्याच्यावरती आपल्या नारिंग्रे नदीचं काय इन्फ्लुएन्स आहे, त्याच्यामुळे कुठून कुठून नदी आपल्याला दगड आणते इथे समुद्रापर्यंत, ते शिकायला मिळतं. टीचरच आहे, टीचर आहे. हा, तर मुलीचं हे रिसर्च वर्क आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मदत व्हावी म्हणून. हो, हे हा माझा मुलगा मंथन, हाय साठे, आता 10वी झालेला आहे. आणि आम्ही तिला मदत करायसाठी आलेलो. हो, आणि आता इथे थांबलायत तुम्ही? आम्ही कणकवलीला राहिलो. कणकवलीला म्हणजे इथून जाणार तुम्ही आता? हो हो, चला. आणि इकडे एक ग्रुप आलाय, कुठून आलात तुम्ही? आम्ही कोल्हापूरहून आलोय. कोल्हापूर, वा. इथे आल्यावर इकडे पहिला आम्ही कासवांचं ते संगोपन आहे ना ते बघितलं, दाखवलं मी. हा, त्याच्यामुळे हो हो. आता किती दिवस थांबणार तुम्ही? काय जाणार? नाही जाणार आहे. कंटाळणार नाही ना? नाही. गावात तांबडेकला कंटाळणार नाही? हा, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे. ज्यावेळी तो कासवांचा सीजन असेल ना, त्यावेळी क्रूड ऑइल असते ना, पूर्ण असं पूर्ण सगळा बीच पसरलाय. हा, क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे ऍक्च्युली ऑइल एकच असतं, क्रूड ऑइल, त्याच्यापासून सगळं आपलं डांबर ऑइल सगळं पेट्रोल त्याच्यापासून बनतं. हा हा, रिफायनरीमध्ये ते सगळं फिल्टर होतं. थोड्या वेळात सूर्यास्त होणार आहे. आणि समुद्रकिनारे आलात ना तुम्ही, तर इथे निसर्ग माऊली होमस्टे आहे आमचे, रमाकांतनी त्यांचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर समोर दिसतोय बघा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. आणि बीचपासून जवळच आहे. हे बघा, समोर आहे. आणि मागच्या साईडला गार्डन पण आहे. तर ऐन पर्यटनाच्या टाईमलाच अशी कंडिशन झाली आहे, पर्यटक थोडेफार नाराज दिसत आहेत, पण ते सांगणार नाहीत कोण कोणाच्या गावी आल्यावर असं सांगू शकतं, नाही सांगणार.
पण त्यांची व्यथा समजली मला, त्यांच्या नजरेतूनच समजली. तर गव्हर्नमेंटने याकडे लक्ष द्यायचं आणि पर्यटन जे क्षेत्र आहेत ना त्यांचा जरा विचार करा थोडाफार. समुद्रकिनारा जो आहे ना त्याची स्वच्छतेकडे जरा लक्ष द्या आणि असं काय ऑइल कुठून येतं ना हे त्याचा शोध लावून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर मग पर्यटनाची अशी काही दुरावस्था होणार.